नाशिक महानगरपालिकेतर्फे दिनांक 1 डिसेंबर पासून नाशिक आणि पंचवटी सातपूर विभागासाठी नवीन घंटा गाड्या उपलब्ध करून देण्यात आले. मात्र या घंटा गाड्यांमध्ये त्रुटी तसंच ठेकेदाराकडून निविदेप्रमाणे काम होत नसल्याचंही निदर्शनास आलंय. या संदर्भात सातपूर आणि पंचवटी विभागातील माता भगिनींनी माजी नगरसेवक तथा माजी सभागृह नेते दिनकर पाटील, पंचवटी विभागातील माता भगिनींनी माजी नगरसेविका प्रियंकाताई धनंजय माने यांच्याकडे तक्रारी केल्या. या तक्रारीच्या अनुषंगाने तपास केला असता खरोखरच या घंटा गाड्यांमध्ये माता भगिनींना तसेच ज्येष्ठ वृद्धांना हा कचरा टाकताना अनेक अडचणी येत असल्याचंही समोर आलंय. ठेकेदाराने निविदेप्रमाणे काम न केल्यास लवकरात लवकर त्याच्यावर कारवाई करण्याची मागणीही यावेळी माजी नगरसेविका प्रियंकाताई माने तसंच दिनकर पाटील यांनी केली. याबाबत नाशिक महानगरपालिका आयुक्त डॉ चंद्रकांत पुलकुंडवार यांना निवेदन देत संबंधित घंटा गाडीचे फोटो तसंच व्हिडिओ शूटिंगही पाठविण्यात आले. यावर आता नाशिक महानगरपालिका आयुक्त डॉ चंद्रकांत पुलकुंडवार यांनी कारवाई करण्याचं आश्वासन दिले तसंच निविदेप्रमाणे काम न झाल्यास या ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट मध्ये टाकलं जाईल असंही आश्वासन दिलंय. यावेळी निवेदन देताना माजी सभागृह नेते दिनकर अण्णा पाटील, माजी नगरसेविका प्रियंका धनंजय माने, गोकुळ निगळ, विजय भांदुरे, प्रभाग सभापती सदस्य दिलीप भांदुरे, सातपूर सोसायटी चेअरमन मोहन बंदावणे, किशोर मुंदडा, प्रगतिशील व्यापारी कांतीलाल भांदुरे हे उपस्थित होते. नाशिक महानगरपालिकेच्या वतीनं नवीन घंटागाड्या उपलब्ध करून देण्यात आल्या. मात्र या घंटागाड्यांमध्येही त्रुटी तसंच घंटागाड्या कमी प्रमाणात असल्याचंही माजी नगरसेविका प्रियंका माने यांच्या लक्षात आलंय. याबाबत आता संबंधित ठेकेदारावर योग्य ती कारवाई करण्यात यावी तसेच या ठेकेदाराला ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्याची मागणीही पंचवटी प्रभाग 3 माजी नगरसेविका प्रियंका धनंजय माने यांनी केली आहे. वृत्तसंकलन विभाग स्टार 24 फास्ट न्यूज नाशिक.